उद्धव ठाकरे शरद पवार आज शपथविधीला जाणार नाहीत. सूत्रांकडून माहिती कळतीये, झी 24 तासला सूत्रांकडून ही मोठी माहिती कळतीये. आदित्य ठाकरे सुद्धा आजच्या या महाशपथविधीसाठी उपस्थित राहणार नाहीत असं कळत आहे. तिन्ही नेते शपथविधीला जाणार नाहीत. आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे, शरद पवार यांना आजच्या या महाशपथविधीचं महायुतीकडून आमंत्रण देण्यात आलेलं होतं. मात्र या शपथविधीसाठी हे तिघेही नेते उपस्थित राहणार नसल्याचं कळत आहे. झी 24 तासला सूत्रांनी मोठी माहिती दिली आहे. उद्धव ठाकरे, शरद पवार आजच्या शपथविधीसाठी जाणार नाहीत. खरं तर अनेक विरोधकांना सुद्धा आमंत्रण दिलेलं आहे. आणि या संदर्भात आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया. आमच्या प्रतिनिधी उर्वशी खुना आपल्या बरोबर जोडल्या गेलेल्या आहेत. उर्वशीकडून आणखी तपशील जाणून घेऊया. उर्वशी, उद्धव ठाकरे, शरद पवार यांना सुद्धा आजच्या शपथविधीचं निमंत्रण होतं, मात्र ते दोघेही जाणार नसल्याचं कळतंय. आदित्य ठाकरेंबाबत सुद्धा तेच कळतंय. काय नेमकी या संदर्भातले आणखी डिटेल्स येतात? हो अनुपमा, एक प्रोटोकॉल म्हणून हेही असतं की कशा प्रकाराने विरोधी जे नेते असतात त्यांना बोलवलं जातं. आणि तसंच उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनाही निमंत्रण पाठवलं गेलं, मात्र ते दोन्ही आजच्या या शपथविधीच्या सोहळ्यात उपस्थित राहणार नाही हे सूत्रांकडून कळत आहे. तसंच शरद पवार आणि सुप्रिया सुळे हेही आजच्या यांनाही निमंत्रण दिलं गेलेलं, मात्र इनफॅक्ट हे कळून येत आहे की देवेंद्र फडणवीस स्वतः यांनी शरद पवार यांना फोन केलेला सूत्रांकडून जे कळून येत आहे. मात्र पण ज्या प्रकाराने दिल्लीत संसदेत हिवाळी अधिवेशन सुरू असल्यामुळे शरद पवार आणि सुप्रिया सुळे हे दोन्ही उपस्थित राहणार नाही शपथविधीच्या सोहळ्यात हे सूत्रांकडून माहिती कळून येते. देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःहून शरद पवार यांना फोन केलेलं आणि त्यांना निमंत्रण दिलं आजच्या शपथविधीच्या सोहळ्यात. मात्र शरद पवार आणि सुप्रिया सुळे हे दोन्ही उपस्थित राहणार नाही, कारण की इथे दिल्लीत हिवाळी अधिवेशन संसदेत सुरू आहे आणि त्यामुळेच ते उपस्थित राहू शकणार नाही हे समजून येत आहे अनुपमा. ठीक, धन्यवाद उर्वशी दिलेल्या या सगळ्या तपशिलांसाठी. खरं तर महाराष्ट्राची राजकीय संस्कृती एक वेगळ्या प्रकारची आहे आणि इतर सर्व राज्यांमध्ये त्याचं कौतुक केलं जातं. मात्र सध्या हिवाळी अधिवेशनाचं कारण जरी देत असलं तरी साहजिकच या शपथविधीला विरोधक म्हणून ते हजर राहणार नाहीयेत असं पण खरं तर म्हणता येईल. धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. We'll be right back.